पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतलेले आहे. उल्यातल्या 1383 अपात्र शेतकऱ्यांना आता लाभाची रक्कम सरकारी तिजोरीमध्ये पुन्हा भरण्यासाठी नोटीस आली आहे. या शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतला, मात्र हे शेतकरी अपात्र ठरल्याने आता ही रक्कम त्यांना परत करावी लागणार आहे. रक्कम परत न केल्यास त्यांच्या 7-12 उतार्यावर बोजा चढवला जाणार आहे. येवला तालुक्यातल्या 50 ते 60 हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ दिला गेलाय, पण उत्पन्न मर्यादा आणि इतर विविध कारणांनी यापैकी 1383 शेतकरी अपात्र ठरले आहेत. आतापर्यंत अपात्र शेतकऱ्यांकडून 49 लाख रुपये वसूल केले गेलेत, तर अजून साधारणतः 70 लाख रुपयांची वसुली शिल्लक आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. अभिजित सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अभिजित, या बोगस लाभार्थ्यांकडून आता वसुली करायला सुरुवात करण्यात आली आहे. अभिजित, माझा आवाज येतोय? काही कारणांमुळे अभिजित सोनावणे यांच्याशी आपला संपर्क होत नाही. अभिजित यांच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतलेल्या येवल्यातल्या 1383 अपात्र शेतकऱ्यांना आता लाभाची रक्कम सरकारी तिजोरीत पुन्हा भरण्यासाठी नोटीस आली आहे. या शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतला, मात्र हे शेतकरी अपात्र ठरल्याने आता ही रक्कम त्यांना परत करावी लागणार आहे. रक्कम परत न केल्यास त्यांच्या 7-12 उतार्यावर बोजा चढवला जाणार आहे. येवला तालुक्यातल्या 50 ते 60 हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ दिला गेलाय, पण उत्पन्न मर्यादा आणि इतर विविध कारणांनी यापैकी 1383 शेतकरी अपात्र ठरले. आतापर्यंत अपात्र शेतकऱ्यांकडून 49 लाख रुपये वसूल केले गेले, तर अजूनही या बोगस लाभार्थ्यांकडून साधारणतः 70 लाख रुपयांची वसुली शिल्लक आहे.